ईडी विरोधात बीडमध्ये शरद पवार गट आक्रमक झालेला आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून भाजपा विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. रोहित पवार हे उभरते नेते आहेत. रोहित पवारांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे अशी देखील प्रतिक्रिया उमटली आहे. ईडीची कारवाई ही त्यात जगजाहीर आहे. सरकारच्या विरोधात बोललं, त्यांच्या धोरणांच्या विरोधात बोललं की त्याला ईडीची नोटीस येते. आणि दुसरीकडं त्यांच्याकडे जर प्रवेश झाला तर धुत्यात आणण्यासारखी ती ईडी ते एकदम निर्मा काय वॉशिंग पावडरसारखं साफसुथरे एकदम म्हणून बाहेर येतं. ते जगजाहीर आहे. रोहित दादासारखा एक युवक म्हणजे जो प्रत्येक युवकांच्या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरतात आणि ज्या पद्धतीने ते सरकारच्या विरुद्ध मांडणी करतात त्याचाच हा परिणाम आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.